नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पर्यायी शब्द या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. या घटकामध्ये एका ठराविक गोष्टीला दुसरं नाव दिलेलं असतं आणि त्या दुसऱ्याला तिसरं नाव दिलं असतं आणि आपल्याला त्या पहिल्या घटकाचं नाव जे बदलून दिलेलं आहे आपल्याला ते ओळखायचं असतं. म्हणजे यासाठी आपण एक उदाहरण बघू. इथे उदाहरण दिलेलं आहे, जर पॅन्टला शर्ट म्हटले, शर्टला टोपी म्हटले, टोपीला धोतर म्हटले, धोतराला साडी म्हटले, साडीला कुर्ता म्हटले, कुर्त्याला ब्लाऊज म्हटले, तर आपण डोक्यावर काय घालू. तर आता आपण पहिल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं की आपण डोक्यावर काय घालतो. तर आपण डोक्यावर पहिल्यांदा घालतो टोपी, त्यामुळे पहिलं उत्तर याचं टोपी. तर आता टोपीला प्रश्नामध्ये काय म्हणले हे त्याचं जे उत्तर असेल तेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर इथं प्रश्नामध्ये बघा, टोपीला त्यांनी धोतर म्हटलं, त्यामुळे आपण डोक्यावर काय घालतो तर ह्याचं उत्तर हे धोतर. बरोबर आहे. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं, जे दिसतंय तसं नाहीये, डोक्यावर काय घालतो म्हणजे टोपी म्हणजे टोपी त्याचं उत्तर नाहीये, तर त्यांनी टोपीला काय म्हणले ते आपलं करेक्ट याचं उत्तर असणार. आता इथे एक दुसरं उदाहरण दिलेलं आहे, जर भोपाळला पटना म्हटले, पटनाला पणजी म्हटले, पणजीला मुंबई म्हटले, मुंबईला दिसपूर म्हटले आणि दिसपूरला आगरताळा म्हटले, तर खालीलपैकी महाराष्ट्राची राजधानी कोणती. तर या ठिकाणी दोन प्रश्नाचे उत्तर द्यायचं. पहिला प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्राची राजधानी कोणती, तर महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. पण इथं मुंबईला काय दुसरा शब्द दिलेला आहे, इथं मुंबईला दिसपूर म्हटलं आहे, त्यामुळं महाराष्ट्राची राजधानी हे दिसपूर आहे. आपलं बरोबर उत्तर हे बी असं. तिसरं गणित आहे, जर गणिताला हिंदी म्हटले, हिंदीला जीवशास्त्र म्हटले, जीवशास्त्राला इतिहास म्हटले, इतिहासाला भौतिकशास्त्र म्हटले, भौतिकशास्त्राला अर्थशास्त्र म्हटले, तर खालीलपैकी कशात अडॉल्फ हिटलरचा उल्लेख येईल. तर अडॉल्फ हिटलरचा हा उल्लेख हा इतिहासामध्ये येतो. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे इतिहास आणि दुसरं प्रश्न आहे की इतिहासाला काय म्हटलेलं आहे, तर इतिहासाला भौतिकशास्त्र असं म्हणलेलं आहे. तर अडॉल्फ हिटलरचा उल्लेख हा भौतिकशास्त्रामध्ये येईल, म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, जर बॅडमिंटनला क्रिकेट म्हटले, क्रिकेटला हॉकी म्हटले, हॉकीला फुटबॉल म्हटले, फुटबॉलला बुद्धिबळ म्हटले, बुद्धिबळला टेनिस म्हटले आणि टेनिसला गोल्फ म्हटले, तर लिओनेल मेस्सी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असेल. आता मेस्सी जो आहे हा खेळाडू आहे फुटबॉलचा, तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे फुटबॉल. मात्र प्रश्नामध्ये फुटबॉलला काय म्हटलंय, तर फुटबॉलला बुद्धिबळ म्हटलंय, त्यामुळे याचं बरोबर उत्तर हे बुद्धिबळ असेल. तर लिओनेल मेस्सी हा खेळाडू बुद्धिबळाशी संबंधित आहे, हे उत्तर आपलं बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे, जर लालला गुलाबी म्हटले, गुलाबीला पिवळे म्हटले, पिवळ्याला निळे म्हटले, निळ्याला नारंगी म्हटले, तर नारंगीला हिरवे म्हटले, तर मानवी रक्ताचा रंग कोणता. आता आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी रक्ताचा रंग हा लाल आहे. आणि प्रश्नामध्ये काय दिले, लालला काय म्हटलंय, तर गुलाबी म्हटलं आहे, त्यामुळं आपलं उत्तर काय येईल, मानवी रक्ताचा रंग हा गुलाबी आहे, म्हणजे ऑप्शन ए हे बरोबर येईल. नंतरचा प्रश्न आहे, जर पोस्टमनला गवळी म्हटले, गवळ्याला वकील म्हटले, वकिलाला पोलीस म्हटले, पोलिसाला हमाल म्हटले आणि हमालाला शेतकरी म्हटले, तर चोराला कोण पकडणार. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे चोराला पकडतो पोलीस. आणि दुसरा प्रश्न आहे पोलिसाला काय म्हटले, तर हमाल म्हटले, त्यामुळे चोराला पकडणारा हा हमाल आहे. बरोबर उत्तर सी. नंतरचा प्रश्न आहे, जर होळीला दिवाळी म्हटले, दिवाळीला रमजान म्हटले, रमजानला दसरा म्हटले, दसऱ्याला ख्रिसमस म्हटले, ख्रिसमसला पतिती म्हटले, तर रावणाचे दहन कोणत्या दिवशी झाले. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर रावणाचं दहन कोणत्या दिवशी झाले, तर रावणाचं दहन पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे होळीला. मात्र होळीला काय म्हणलं इथं, तर होळीला दिवाळी म्हटलं आहे, त्यामुळं रावणाचे दहन हे दिवाळीला झाले, याचं बरोबर उत्तर हे ऑप्शन सी दिवाळी असेल. शेवटचा प्रश्न आहे, जर रामाला लक्ष्मण म्हटले, लक्ष्मणला भरत म्हटले, भरताला सीता म्हटले, सीतेला हनुमान म्हटले, हनुमानाला रावण म्हटले, रावणाला सुग्रीव म्हटले, तर लंका दहन कोणी करेल. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण खाली मला कमेंट करून सांगा. अशा पद्धतीनं हा आपला पर्याय शब्दाचा टॉपिक होता. तर यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रश्नाचे दोन उत्तर द्यायचे. पहिलं उत्तर म्हणजे जे एकदम त्याचं बरोबर आहे आणि दुसरं उत्तर म्हणजे त्या बरोबर उत्तराला प्रश्नामध्ये कोणत्या नावाने उल्लेख केलेला आहे. जेव्हा या दोन प्रश्नाचं उत्तर भेटतील तेव्हा आपलं हे उदाहरण एकदम बरोबर येऊन जाईल. तर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.